नमस्कार, VKB मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक. 61,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नागपूर शहरात स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमची सुरुवात. आता घरोघरी लावण्यात येणार QR कोड. आणि विजय बारसे यांची झुंड चित्रपटावर प्रतिक्रिया. अमिताभ बच्चन साकारणार बारसेंची भूमिका. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरात MIDC हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 61,500 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. MIDC हद्दीमध्ये 2 घरफोडी करून चोरी करणाऱ्या कुणाल कन्हेरे व सुशांत भांगे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक अल्पवयीन बालकाला देखील पोलिसांनी अटक केली आहे. त्या तिघांना विचारपूस केली असता आरोपींनी 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच पोलिसांनी चोरीचा 61,500 रुपये असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. नमस्कार, माझे नाव पोलीस निरीक्षक कारविंद पवार, खंडणी विरोधी पथक. येथे आम्ही दिनांक 3/3/2022 रोजी पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की MIDC हद्दीमध्ये घरफोड्या करणारे आरोपी आहेत. या माहितीवरून आमच्या संपूर्ण टीमने 2 आरोपीला ताब्यात घेतले. त्यांचे नाव आहेत कुणाल सुनील कन्हेरे, वय 20 वर्ष, राहणार ICS भट्टीच्या मागे पाण्याचे टाके, आणि दुसरा आहे शेषांक उर्फ सुशांत देवानंद भांगे, आणि एक विधी संघर्षित बालक. या 3 लोकांना ताब्यात घेतलं. त्यांना विचारपूस करून विचारपूसीदरम्यान त्यांनी असे सांगितले की MIDC हद्दीमध्ये 2 घरफोड्या केलेल्या आहेत अशी त्यांनी कबुली दिल्यावरून कबुलीवरून आम्ही त्या दोन्ही घरफोड्यातला संपूर्ण मुद्देमाल 61,500 रुपये जप्त केला. आणि ही सर्व कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर, ॲडिशनल CP सर, DCP डिटेक्शन सर आणि SCP पंडित सर यांच्या मार्गदर्शनाशी करून पुढील कारवाई करता तिन्ही एक विधी संघर्षित बालक आणि 2 आरोपीला पुढील कारवाई करता MIDC पोलिसांच्या हद्दीमध्ये खंडणी विरोधी पथकाने दिलेले आहे. सर, जे आरोपी आहेत त्यांच्यावरती आधीचा बी काही गुन्हा वगैरे आहेत का? काही केले? एक आरोपी आहे जो कन्हेरे आहे, जो मेन मास्टर माइंड आहे, घरफोडी करतो, त्याच्यावर 392 MIDC पोलिसांना दाखल आहे ऑलरेडी. दुसरे आरोपी नवीन आहेत. त्यांचा मोडच काय होता? काही सांगितलं आहे कारण ते कशाकरता करायचे? काही व्यसन वगैरे होतं? व्यसन वगैरे असं काही नाही. 22 वर्षाचा मुलगा आहे तो. तो त्याला पैशाची गरज होती. त्यांना एक लोखंडी सळाख घेतली मित्र घेऊन. दोघं आतमध्ये बंद दार होते. एक ते जो फिर्यादी होता ते कुठेतरी बाहेरगावी गेले होते. बंद दार त्यांनी तोडलं, एक बाहेर थांबला आणि दोघंजण आतमध्ये जाऊन वरील मुद्देमाल त्यांनी तिथून घेऊन गेले, चोरून घेऊन गेले. आज सकाळपासून नागपुरात सर्वत्र QR कोडवर आधारित स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमची सुरुवात झाली असून आता घरोघरी QR कोड लावण्यात येत आहे. बघूया काय आहे त्यांचं महत्व. नागपूर शहरात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलनाची व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक करण्यासाठी QR कोड पद्धतीवर आधारित स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टमची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषाताई धावडे यांच्या हस्ते करण्यात आले. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी S यावेळी उपस्थित होत्या. शहरात प्रायोगिक तत्वावर स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टमच्या माध्यमातून कचरा गोळा केला जाणार असून यासाठी प्रत्येक घराचे जिओ टॅगिंग करून घरांवर QR कोडचे स्टिकर लावण्यात येत आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ICTवर आधारित सिस्टम नागपुरात लागू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त कंपनीसोबत कचरा संकलन, ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग करण्याची मुभा प्रदान केली आहे. कचरा संकलन करणारा कर्मचारी आपल्या मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. पहिल्यांदाच नागपूर शहरात अशा पद्धतीची QR कोड सिस्टम लावण्यात येत आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाणार आहे. एक साइंटिफिक वे से इसका क्रियान्वयन होना चाहिए ऐसा निर्णय लिया गया. केरला में इस प्रकार का प्रयोग पहले किया गया था
इसलिए रवि नगर के पास एक स्लम बस्ती में 10 घरों में QR कोड लगा करके हमने ट्रायल बेसिस पर 1 महीने तक कार्रवाई की। उसके रिजल्ट्स अच्छे आए। रिजल्ट्स अच्छे आने के बाद में पूरे नागपुर शहर में यह होना चाहिए, इस दृष्टि से हमने एक प्रस्ताव रखा। इन बिटवीन राज्य सरकार के माध्यम से एक परिपत्र आया स्मार्ट सिटी के माध्यम से, कारण शहर में यह एक नई स्मार्ट व्यवस्था हम लोग जनित कर रहे हैं, इसलिए स्मार्ट सिटी के माध्यम से यह प्रकल्प होना चाहिए, ऐसा विषय स्मार्ट सिटी के हमारी प्रमुख भुवनेश्वरी मैडम के पास गया। उन्होंने इस प्रकल्प को देखा। प्रकल्प को देखने के बाद, उसका सखोल अध्ययन और रिपोर्ट देखने के बाद यह प्रकल्प लागू होना चाहिए, इस प्रकार का निर्णय लिया। लेकिन कोई भी नियोजन करते आकर के इस काम को प्रारंभ करेंगे, उसके बाद इस संपूर्ण जोन में यह QR कोड लगेगा। इसी प्रकार से AG कंपनी जिस जोन में काम करती है उसमें से एक जोन में हम लोग QR कोड लगाएंगे और कोशिश करेंगे कि जल्दी से जल्दी महीने भर में यह यंत्र खड़ी हो जाए, जिससे केवल अंकुश कचरा उठाने वाली संस्था पर ही नहीं लगेगा, एक डिसिप्लिन मैनर में अनुशासन के साथ हम कचरा संकलन कर रहे हैं, इस दृष्टि से हमें जानकारी मिलेगी। और इस कचरा अलग अलग देना चाहिए, गीला अलग देना चाहिए, सूखा अलग देना चाहिए, ये अवेयरनेस कैंपेन करने में भी इस डाटा के आधार पर हमको मदद मिलेगी। नागपुर से स्लम सॉकर से निर्माते विजय बारसे हे झोपडपट्टीतील मुलांना आपल्या खिशातून पैसे खर्च करून फुटबॉल शिकवण्याचे कार्य करतात। विजय बारसे हे काम अनेक वर्षांपासून करत असून आता त्यांच्या प्रवासापासून प्रेरित होऊन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झुंड सिनेमा बनवला आहे। विजय बारसे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की ही खूप आनंदाची बाब आहे की त्यांचे अनेक वर्षांपासून करत असलेले कार्य आज पडद्यावर झळकणार आहे। जब पहले पूछा था तब मैंने उनसे कहा था कि मेरा जो मिशन है ये मिशन को उसी रूप में आप बताइएगा, आप इसमें फिल्मी मसाला ज़रूर भरिएगा लेकिन जब इसका एंड रहेगा तब आप इसको उसी प्रकार से लाइए। तो नागराज जी ने इसको पूरे ढंग से स्टार्टिंग से ही किसी भी प्रकार से उसको ज़्यादा फिल्मी नहीं बनाया है और जो यथार्थ है वही उन्होंने बताया है। एकेडमी मेरी मेरा फ्यूचर प्लानिंग ये है कि अब मैंने डेवलपमेंट थ्रू फुटबॉल ये तो किया है और जहाँ तक मैं समझता हूँ कि मैंने सक्सेसफुल पूरा किया है, इसलिए कि अब इस पर काम करने के लिए कई डॉक्टर्स, इंजीनियर, MBA के स्टूडेंट्स ये सब यहाँ पर आके अपना समय देते हैं। अब मैं जब इसमें एक्सपर्ट आ गए तो अब मैं डेवलपमेंट ऑफ फुटबॉल करना चाहता हूँ। मैं चाहता हूँ इस एकेडमी के थ्रू मैं केवल नागपुर के लिए नहीं लेकिन मैं इंडिया के लिए प्लेयर यहाँ से निर्माण करना चाहता हूँ। राज्य सरकार ने कोरोनावरील निर्बंध शिथिल केले असून अद्यापही काही ठिकाणी नवीन नियमावली आली नसल्याने जुन्या नियमावली प्रमाणेच नागपुरातील वर्धा रोड साई मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे। राज्य सरकारने 14 जिल्ह्यातील कोरोना निर्बंध उठवले असून या जिल्ह्यांमध्ये आता पूर्ण क्षमतेने मंदिर खुली केली आहेत। या निर्णयामुळे नागपूरमधील वर्धा रोड साई मंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळाली। एकीकडे राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी मंदिरांना अद्यापही नवीन नियमावली आली नसल्याने नागपूर साई मंदिर ट्रस्ट जुन्या नियमावलीच्या प्रमाणेच आता काम करत आहे, अशी माहिती साई मंदिरचे सचिव अविनाश शेगावकर यांनी दिली। सर्वप्रथम मी सगळ्या साई भक्तांचा हार्दिक अभिनंदन करतो की आज महाराष्ट्र शासनाने पूर्ण मंदिरं जी आहेत, म्हणजे मी आज सकाळीच पेपरात वाचलं की 14 जिल्हे त्यांनी निर्बंधमुक्त केलेले आहेत, त्यात नागपूरचा सुद्धा समावेश आहे। तर आजपासून मंदिरात म्हणजे गर्दी ही अजून नॉर्मल आहे, म्हणजे अजून वाढली नाही गर्दी, जशी आतापर्यंत होती तशीच गर्दी आहे। आता याच्यापुढे गर्दी वाढेल कारण की पहिला गुरा लोकांना माहीत नाही आहे आणि आज वर्किंग डे असल्यामुळे त्याला थोडीशी तरी आज पहिला गुरात कमी संख्या राहील। एक अंदाजे आतापर्यंत सकाळपासून 1001 लोक येऊन गेले आहेत। काय वाटते 2-2.5 वर्षानंतर हा दिवस आलेला आहे की पूर्ण क्षमतेने मंदिर उघडले? मार्च 2020 पासून संपूर्ण मंदिर बंद झालेले आहेत आणि आज मार्च 2022 सुरू झालेलं, अंदाजे 2 वर्ष हे पूर्ण क्षमतेने मंदिर उघडे नव्हते आणि आता गेल्या 3 महिन्यापासून मंदिर उघडलं, पण मंदिरात भाविकांची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे मंदिर जे भाविक जे यायचे ते आता घरूनच बाबांचे दर्शन करतात किंवा घरूनच त्यांनी कुठला तरी पर्याय बाबांना दर्शन करण्यासाठी सोडलेला आहे, त्यामुळे इथे मंदिरात कोरोनाच्या भीतीमुळे तो येत नाहीत। पण आता कोरोनामुक्त झाल्यामुळे आता लोकं हळूहळू वाढतील आणि अजूनही कोरोनाच्या नियमावली मंदिराला प्राप्त झाली नसल्यामुळे अजूनही आम्ही पूर्ण क्षमतेने मंदिर अजून उघडलेलं नाही आहे। एकंदरीत अद्याप आपल्याकडे आपण सांगितलं की नियमावली आलेली नाही,
आपण अद्यापही जे जुनी नियमावली त्या हिशोबाने चालतो? बिलकुल, आपण बघत असाल की अजूनही पूरं बॅरिकेडिंग केलेली आहे, लोकांना तिथे जे राऊंड सर्कल केलं त्याच्यावरती उभं राहिलं, तर हे आपण सगळे नियमावली जे कोरोनाची आहे ती आपण सगळी फॉलो केलेली आहे. मेन गेटवरनं सगळ्यांना चेक करून आतमध्ये सोडला जाते, चप्पल शाळांची वेगळी व्यवस्था केलेली आहे, हातपाय धुण्याची व्यवस्था वेगळी केली आहे, त्याच्यानंतर मास्क सगळ्यांना कंपल्सरी केलेला आहे. विदाऊट मास्क आम्ही येऊच देत नाही कोणाला, पण तरी काही असे भाविक असतात की जे कधी कधी मास्क विसरून येतात, अशा लोकांना थोडंसं एक्सक्यूज करून त्यांना सांगू लागतं की रुमाल बांधा किंवा हे, तर ते सगळं करावं लागतं. यासाठी एक सिक्युरिटी एजन्सी आम्ही अपॉइंट केलेली आहे जी त्याच्याकडे सगळं लक्ष देत आहे. भंडारा येथे बायपासचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरी भंडारा बायपासमुळे रायपूर, बिलासपूर, कलकत्ता ही प्रमुख शहरे जोडल्या जातील. राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरी भंडारा बायपासमुळे रायपूर, बिलासपूर, कलकत्ता ही प्रमुख शहरे जोडल्या जातील. 100 किलोमीटर प्रतितास गतीमुळे वाहतूक, दळणवळण सुलभ होईल. परिणामी भंडाराच्या विकासाला या बायपासामुळे गती मिळेल, असे आश्वासक प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भंडारा बायपासच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, पंचायत समितीचे सदस्य राजेश वंजारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. उत्तम रस्त्यामुळे दळणवळण व पर्यायाने उद्योग वाढीला चालना मिळेल, असे सांगून गडकरी म्हणाले की आंबोरा पुलाची पाहणी केली असता तेथे पर्यटकांना आकर्षित करणारे उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करता येईल. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. गोसीखुर्द धरण परिसरात बोटिंग व उत्तम रेस्टॉरंट, साहसी खेळांचे विविध प्रकार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहे. भविष्यात नागपूर भंडारा मेट्रोने व रोपवेने जोडण्यात येईल. साकोली, लाखनी व तुमसर येथील पूर्ण झालेल्या पुलांचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल, असेही यावेळी गडकरी यांनी सांगितले. एक वर्षापासून तुम्हाला माहिती आहे जो आपला 4 लेन झाला होता तो आपला रिलायन्स पेट्रोल पंपापासून शिंगोरीपर्यंत थांबलेला होता आणि अनेक आपण स्वतः डोळ्याने बघितले असेल, आपण पत्रकार आहात, आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये विशेष करून जिल्हाधिकारी चौक, जिल्हा परिषद चौक आणि आपला नागपूर नाक्यावरती मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं होतं. रहदारीची कुसंबना होत होती, अनेक वेळा तिथे रहदारी थांबून जायची, विस्कळीत व्हायची, अशा वेळेस आपल्याला आता नितांत गरज होती. गेल्या 3 वर्षापासून याचा पाठलाग करत होतो. सुदैवाने आज ती आनंदाची बाब म्हणजे या संपूर्ण 6 पदरी रस्त्याचं, चौपदरी नव्हे तर 6 पदरी रस्त्याचं आणि उडान पुलाचं, आपल्या नदीवरचे उडान पूल ज्याचे 3-3 लेनचे 2 पुलं असतील, असे मोठे दोन्ही रस्ते आपल्याला बायपासमधून मिळणार आहेत. 435 कोटी खर्च करून साधारणतः या सिव्हिल वर्कचं आणि 1.25 कोटी साधारणतः जे आपण लँड एक्विशन खर्च केलेला आहे, एक चांगली बाब भंडारा जिल्ह्याकरता, भंडारा ग्रामीणसाठी, भंडारा शहरासाठी आपण एक चांगली बाब झाली आहे. याशिवाय आज नितीनजी जे बोललेत, माझी मागणी होती की जी मेट्रो गोंदियापर्यंत धावणार आहे नागपूरपासून, तिला आम्हाला शहराकरता कनेक्टिव्हिटी मिळावी, परंतु नितीनजींचं म्हणणं होतं की ती शहरामध्ये परत मेट्रो आणणं कठीण होईल, त्यापेक्षा मी एअरमधून चालणारा जी काही क्विक इलेक्ट्रिक बस असते त्या बसची आपण प्रयोजन करू, जेणेकरून आपल्याला भंडारेकरांना वरठीपर्यंत, वरठीतून मेट्रोने मग नागपूरून जाता येईल अशी त्यांनी स्वतः कल्पना दिली. त्या पद्धतीचा पाठपुरा मी डीपीआरच्या माध्यमातून करीन आणि मला विश्वास आहे नितीनजी निश्चितपणे तो आपला दिलेला शब्द पूर्ण करतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मेट्रोचा लाभ जो डायरेक्ट आपल्या शहरातून नाही आहे तो इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून आपल्याला वरठीवरून तो कनेक्टिव्हिटी मिळेल त्याची. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो,
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत आहे। शेतकऱ्यांना दिवसाला वीज पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। आज सोलापूर नागपूर या महामार्गावरील चिखली तालुक्यातील पेठ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 22 फेब्रुवारी पासून कोल्हापूर येथे याच मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे। मात्र या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पुणे नागपूर महामार्गावरील पेठ येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर आजपासून इयत्ता 12वीची परीक्षा असल्याने चक्का जाम आंदोलनात विद्यार्थ्यांना मुभा देत सोडले जात आहे। तसेच यावेळी आंदोलनाची दखल न घेतल्यास महावितरणचे कार्यालय उद्ध्वस्त करू, असा इशाराही यावेळी तुपकर यांनी दिला आहे। देशातील शेतकऱ्यांचे नेते माननीय राजू शेट्टी साहेब गेल्या 11-12 दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला बसले आहेत। शेतकऱ्यांना रात्रीची वीज नको, दिवसा वीज द्या आणि पूर्णवेळ वीज द्या, लोड शेडिंग बंद करा, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे। 11-12 दिवसापासून देशातला एखादा शेतकरी नेता उपोषणाला बसतो, आंदोलनाला बसतायत, तरी सुद्धा हे सरकार दखल घ्यायला तयार नाही। एका बाजूला उद्योगपतींचे लाड करायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला मारायचं हे सरकारचं धोरण आहे। राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी आज नागपूर सोलापूर महामार्ग या ठिकाणी अडून ठेवलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांनी। जर का राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनावर मार्ग निघाला नाही आणि शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज आणि लोड शेडिंग बंद झालं नाही, तर मग मात्र या राज्यातलं एकही महावितरणचं कार्यालय आम्ही शिल्लक ठेवणार नाही। सगळ्या महावितरणचे कार्यालय आम्ही उद्ध्वस्त करू, ही आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे। कोणाला यायचं मैदानात त्यांनी यावं, पण आता राज्यातला शेतकरी खवळलेला आहे, या सरकारला गुडघे टेकायला भाग पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आमची भूमिका आहे। भंडारा जिल्ह्यातील नीलज राष्ट्रीय महामार्गाची स्थिती अतिशय बेकार झाली असून 2 वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम देखील झाले नाही, त्यामुळे संतप्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री यांना 3 मार्च रोजी बायपास रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला जात असताना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला। भंडारा नीलज राष्ट्रीय महामार्ग मागील 5 वर्षापासून कासव गतीने सुरू असून सदर महामार्गावर दवडीपार ते बोरगाव व इटगाव ते नेरला जंगल भागातील रस्त्याचे सिमेंटीकरण वन कायद्यामुळे थांबून आहे। कंपनी आणि संबंधित विभाग जंगल भागातील डागडुजीचे काम होत नसल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दररोज अनेक लोकांचे अपघात होत आहे। कंपनीने रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवला, परंतु मागील 2 वर्षांपासून बांधकाम केले नाही, त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री हे दिनांक 3 मार्च रोजी आंबोरावरून पहिला मार्गाने कारधा येथे राष्ट्रीय मार्गाच्या बायपास रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला जात असताना संतप्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले। 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आजपासून घेण्यात येणार आहेत, परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। 12वीची बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झाली असून परीक्षेसाठी ज्या ठिकाणी शाळा आहे त्याच ठिकाणी परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत। जिल्ह्यातील 34,254 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत। गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती, तर यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत आहे। मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, तर काही विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने परीक्षा देण्यासाठी येत आहेत। आम्हाला एसटी बसेस बंद असल्यामुळे खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना खूप त्रास चालला आहे।
तिथून आम्हाला प्रायव्हेट गाड्यामध्ये यावे लागते. प्रायव्हेट गाड्यामध्ये येताना आम्हाला अपघाताची सुद्धा भीती वाटते, घाईघाईमुळे यावे लागते. आणि प्रायव्हेट गाड्यामध्ये तर सहसा सगळ्यांना माहितीच आहे की त्याच्यामध्ये किती गर्दी असते, आणि गर्दी असल्यावरही त्यात पॅसेंजर घेतले जाते आणि आम्हालासुद्धा येणे मजबुरीच असते. एस टी बसेस सुरू झाले तर आम्हाला चांगली सुविधा होईल, आम्हाला लवकर इथं पोहोचणे होईल आणि वेळेवर इथे आमचे नंबर चेक करता येईल आणि वेळेवर जाऊन पेपरसुद्धा देता येईल. प्रायव्हेट गाड्यामुळे आम्हाला तसा तर वेळ होतोच, पण आम्हाला पेपर देण्यासाठीसुद्धा खूप तकलीफ जाते, कारण वेळ झाल्यामुळे आम्हाला आतमध्येही नाही जाता येत आणि इथे नंबर चेक करायसाठी, रूम चेक करायसाठी वेळसुद्धा नाही मिळत. माझं नाव योगिता धारे आहे आणि शासनाला मी अशीच विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर एस टी बसेस महामंडळात सुरू केले पाहिजे. शहरातील क्रांती चौकात ओबीसी विजय अँटी जनमोर्चा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षण घेऊन मंत्री झालेल्या आमदार विरुद्ध निदर्शने सुद्धा करण्यात आली. बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी केंद्र शासन व राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे राजकीय आरक्षण आल्याचा आरोप सदरील संघटनेच्या वतीने करण्यात आला असून, सदरील आरक्षण पुन्हा मिळवून देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने आज करण्यात आली आहे. यावेळी ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीने केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या विरोधात मोठ्या घोषणा देण्यात आल्या आहे. विविध मागण्यांचे निवेदन राज्य शासनाने केंद्र शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली आहे. अरे ओबीसीचं आरक्षण गेलं असं या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला कळल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा ओबीसी समाज पेटून उठलेला आहे. आज या महाराष्ट्रामधला पहिलं आंदोलन आम्ही संयमतेने केलेलं आहे. हे आंदोलन क्रांती चौक औरंगाबाद या ठिकाणी या महाराष्ट्राची हिंदी औरंगाबादच्या ओबीसीच्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाची दखल न घेतल्यामुळं आरक्षण देण्यात इम्पिरियल डेटा दिला नाही, ओबीसीची जनगणना होऊ शकत नाही. ओबीसीची जनगणना करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे खऱ्या अर्थाने आज आमचं या 52 ओबीसीचं आरक्षणाचं वाटोळं झालेलं आहे. जोपर्यंत यांचं आम्ही वाटोळं करणार नाही, प्रत्येक जागेवर रस्त्या रस्त्यावर ओबीसीचे मंत्री आणून त्यांना काळे झेंडे तर दाखवूच, पण गाव बंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारला आमची घोषणा आहे आणि आव्हान दोन्ही सरकारच्या मंत्र्यांना आणि खास करून ओबीसी मंत्री. मी मराठा समाजाच्या मंत्र्यांचं अभिनंदन करेल. ज्यावेळी आमच्या बांधव मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले त्यावेळी मराठा समाजाचे सगळ्या पक्षातले आमदार आणि मंत्री त्या मागच्या शेवटच्या लाईनीला चढत होते हे आमच्या डोळ्याने बघितलं. पण आज या 52 विषय अन्याय होत असताना या राज्यातल्या ओबीसी मंत्री असतील किंवा विरोधी पक्षातले ओबीसी आमदार असतील त्यांच्या डोळ्यावर त्यांनी पट्टी बांधलेली आहे, याचा मी जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये या ओबीसीचं आंदोलन पेटलेलं आहे याची घोषणा करतो. महाराष्ट्र बंजारा टायगर प्रदेशाध्यक्षातर्फे बंजारा समाजातर्फे प्रत्येक ओबीसी नेत्यांना सांगतो की तुम्ही फक्त मतदान मागायला येतात. अरे लाजा ठेवा लाजा. मराठा समाजाचे आमचे जे नेते आहेत, दुसरे मित्रमंडळी आहेत, त्यांनी आरक्षणासाठी पूर्ण रस्त्यावरती पूर्ण जग उतरले आणि हे ओबीसीचे नेते जे मंत्रीपद घेतात आणि घरात लपून राहतात. अरे लाजा वाटून द्या तुम्हाला. तुम्ही लाजा वाटा, मंत्रीपद घेतात, आमदारकी घेता, खासदारकी घेता आणि घरात बसून राहतात. अरे ओबीसी समाजाचं आरक्षण केलं आता तरी जागेवर नेता हो, आता तरी जागे व्हा. बीडच्या मोची पिंपळगाव येथील खदानीतून जे गौण खनिज उत्खनन सुरू आहे ते तात्काळ बंद करावे अशी मागणी माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी अनोख्या पद्धतीने केली आहे. मागणी करून देखील कारवाई होत नसल्याने माजी सैनिकाने चक्क जिल्हाधिकारी कचेरीतील लिंबाच्या झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे. तब्बल 2 तासांपासून माजी सैनिक झाडावर चढून बसले आहेत. या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 5 दिवसापूर्वीपासून आंदोलन करीत आहेत. माझ्या ज्या मागण्या आहेत, मोची पिंपळगाव उत्खनन थांबविण्यात यावा या संदर्भाने मी उपोषण करीत आहे. परंतु माझ्या उपोषणाची कसलीही दखल घेत जिल्हा प्रशासन घेत नाही. याच्या अगोदर बी मी श्री गजानन सुतगिरणी ही माहिती यांनी
शासनाकडे दिलेली नाही. गिरणीच्या प्रकरणामध्ये जे जी कागदपत्र शासनाकडे परत शासनाकडे पाठवायला पाहिजे ते आणि करून ना राजकीय लोकांची शासनाचा ज्या काही या आहेत नियोजन आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण व्यवहार त्यांनाही आहे. संतोष राऊत हे या ठिकाणी सर्व तर आता बीकेपी मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा बीकेपी न्यूज. नमस्कार.